2 ऑक्टोबर 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वच्छता अभियान हा कार्यक्रम सुरू केला आणि कार्यक्रम गावगावी राबवले जात आहे, जेणेकरून स्वच्छ देश स्वच्छ गाव निरोगी व समृद्ध जनता असावी। परंतु यवतमाळ जिल्ह्यातील कलगाव या गावात अद्यापही स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविलेला दिसत नाही, कारण आजही या गावातील लोकांना नालीच्या म्हणजे गटाराच्या घाणेरड्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे। या गावात अद्यापही गटारीचे बांधकाम झालेले नसल्यामुळे या गटारीचे पाणी ठिकठिकाणी फुटलेल्या असल्यामुळे गावातील सांडउडीचे पाणी सरळ गटारीने न वाहता रोडवरती येऊन साचले जात आहे। पाण्यामुळं म्हणजे लेकरं बिमार पडते, त्याच्यावर मच्छर बसते, ते मच्छर अनाजावर बसते पण अंगावर बसते ते मच्छर, त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे डेंगुल्या मरिल्या कोणता ताप होते हां, असं आम्हाला घटना घडा लागली आहे पाण्यामुळं, पण याची काही सुधारणा झाली नाही पण अद्यापर्यंत। तुम्ही त्यासाठी ग्रामपंचायतमध्ये काही कंप्लेंट दिली होती पण काही सुधारणा करायचं काही त्याचा अंदाजच नाही दिसायला लागला। ग्रामपंचायतवाले म्हणजे हां हो जाएंगा, त्यांनी येऊन तुमची हालत या रस्त्याची हालत येऊन पाहिली का? नाही पाहिली, गंध्या पाण्यामध्ये एवढा त्रास आहे की आम्हाला विहिरीचं पाणी खारट लागायला लागलं, पहिले गोड होतं आता खारट लागायला लागलं, आम्हाला ते पाणी पण बाहेरून आणावं लागते पिण्यासाठी। माझा व्हिडिओ बघणाऱ्याला मी अपील करते की कलगाव येथील गटाराचे काम लवकरात लवकर करावे, त्यासाठी कलगावातील ग्रामपंचायत सरपंच यांना कॉल करून त्यांच्यावर दबाव आणावा। त्यांचा नंबर आहे 86052949484। मी कल्पना जवादे, यवतमाळ महाराष्ट्रातून इंडिया अनरसाठी।